चविष्ट आणि गोड आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याच खाद्य वापरलेलं नाही आहे. जे शेतकरी वापरतात युरिया वगैरे ते न वापरता ते तयार केलेलं आहे. तर खूप छान आणि गोडीला सुंदर आहे हा ऊस. मी सकाळी खाल्ला तर खूप छान घरगुती खाण्यापुरता लावलेला आहे हा. आणि इकडे ह्या पुढे तर इकडे गवती चहा आहे. हा गवती चहा माझी आई मला कापून किंवा गवती चहा चहामध्ये ह्याचा वापर करतो आम्ही. गवती चहाचा खूप पौष्टिक असतो हा गवती चहा. आणि ताप वगैरे आला तर घरगुती ह्याचा तुम्ही काढा करून पिला तर तापसुद्धा कमी होतो ह्याने. आयुर्वेदिक उपाय आहे हा. तर सगळ्यांनी आपल्याला जरी जागा नसली तरी कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. आहेत घरगुती माझ्या आईने लावलेली आहेत जेणेकरून आपल्याला पूजेला वगैरे वापरू शकतात. ह्याच्यामध्ये दोन कलर आहेत बघा. हा येल्लोच आहे पण हा थोडा फेंट आहे आणि हा येल्लो आहे तो जरा थोडा डार्कवाला आहे. हा बघू शकता, जवळ घ्या ना जरा पॉज करून. हा जो येल्लो आहे हा थोडा डार्क आहे बघा, तुम्ही बघू शकता हे फुलं. आणि हा वाला जो आहे हा फेंट आहे येल्लो. मग घरगुती आम्हाला पूजेसाठी वगैरे फुलं वापरू शक म्हणजे यूज होऊ शकतात की बाजारातूनच आणण्याची काही गरज नाही. आणि ह्याला कोणतं खाद्य न वापरता घरगुती आमच्या बकऱ्या आहेत तर त्या बकऱ्यांचं आम्ही खताचा वापर करतो. आणि तुम्ही बघू शकता ह्याला किती कळ्यां लागलेल्या आहेत. हे गच्च भरलेलं आहे इकडे घ्यायला. हे बघा हे पूर्ण अशा कळ्यांनी गच्च भरलेले आहे छोट्या छोट्या. हे पूर्ण असं कळ्या आहेत बघा भरलेल्या. इकडे खाली पण बघू शकता तुम्ही. आणि हे वांग्याचं झाड आहे. ह्याला पण वांगी लागल्यात बघा. हे वांग बघा दिसलं तुम्हाला किती सुंदर वांग आहे. हे फुलं पण छोटी छोटी आहेत ह्याला. आणि एक विशेष म्हणजे हे वांग बघा, म्हणजे हे वांग कितपर्यंत मोठं होऊ शकतं हे तुम्हाला दिसेल. हे बघा इकडे पण छोटी छोटी वांगी आहेत आतमध्ये. मी जात नाही जास्त, काटे वगैरे आहेत. तिकडे लिंबूचं झाड आहे त्या साईडला. इकडे एक जवळ एक वांग आहे बघा. हे बघा दिसलं.